नमस्कार मंडळी, मी सुनीता आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, जुलै महिना म्हटला की मोकळा ढगळा पाऊस, सजलेला नटलेला सुंदर असा निसर्ग. लहानांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळेजण या पावसाचं स्वागत करण्यासाठी सज्ज. या भरभरून ओसंडणाऱ्या पावसामध्ये खरं तर कौतुक करायला हवं ते बच्चे कंपनीचं. स्कूल बॅग बरोबरच रंगीबेरंगी छत्री आणि त्याबरोबरच रेनकोट घालून रस्त्यावर चालत जाण्याची मजा ही काही औरच असते. आणि रस्त्यावरून चालत जात असताना हे पावसाचं पाणी एकमेकांच्या अंगावर सांडण्याची किंवा ते उडवण्याची ही मजा याच वयात घेता येऊ शकते. याच्याकडेच एका वेगळ्या अँगलने पाहिलं तर त्यांना टफ लाईफचे धडे हे या लहान वयातच मिळतात. रेनकोट किंवा छत्री या सगळ्यांचंच त्यांना ओझं वाटत नाही. खरं तर हा पाऊस काया आणि मन या दोन्हीसाठी एक उत्तम असं टॉनिक आहे. मोठ्यांसाठी हा पाऊस कांदा भजी आणि चहा बरोबर घेण्याचा एक उत्तम असा आनंद आहे. चला तर याच पावसात चिंब होऊन आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सुरुवातीला जाणून घेऊयात मागच्या आठवड्यातल्या सांस्कृतिक घडामोडी. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील प्लास्टिक रिसायकलिंग उद्योग विशेषत्वाने चर्चित. महाराष्ट्राच्या 13 कोटी वृक्ष लागवड संकल्पासंदर्भात अमरावती महापालिकेतर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन. SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रोफेसर शशिकला वंजारी यांना NCCच्या भरीव कामगिरीसंदर्भात ऑनररी कर्नल हा किताब प्रदान. नागपुरात राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय आणि नॅशनल सर्वे कार्यालयातर्फे स्टॅटिस्टिक अर्थातच सांख्यिकी दिवस साजरा. शेल्टर ऑफ पीस फाउंडेशनतर्फे वरळी येथील आदर्श नाईट स्कूलच्या होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुस्तक वाटप कार्यक्रम. प्लास्टिकचं रिसायकलिंग ही 100% काळाची गरज आहे. टाकाऊ प्लास्टिकपासून टेबल, खुर्च्या, चटया, पडदे अशा असंख्य वस्तू बनवता येऊ शकतात. जगभरामध्ये प्लास्टिक रिसायकलिंग ही अत्यंत महत्वाची गोष्ट बनते आहे आणि अशातच आपल्याकडे प्लास्टिकची बंदी, त्यामुळे प्लास्टिक रिसायकलिंगसाठी आवश्यक असणारी मशिनरी आणि त्याविषयीची उपयोगिता या संदर्भात अनेक चर्चा होताना दिसतायत. आज आपण पाहणार आहोत याच संदर्भातला जळगाव जिल्ह्यातला एक उपक्रम. प्लास्टिक बंदीविषयी चर्चा होत असताना महाराष्ट्रातील जळगाव ही प्लास्टिक नगरी म्हणून अधोरेखित होतीये. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जळगाव औद्योगिक क्षेत्रात प्लास्टिक रिसायकलिंग उद्योग फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सुमारे 8 ते 10 हजार कामगारांना इथं उद्योग उपलब्ध आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून येणारा शेकडो टन प्लास्टिक घनकचरा इथं वेगवेगळ्या मशीन्सद्वारा रिसायकल केला जातो. माझे नाव शेख मुनाफ शेख चांद, राहणार जळगावला. आम्ही सर्व प्लास्टिक जळगावमधून जे प्लास्टिक येतं त्यांचं आम्ही शॉटिंग करून अलग अलग कलर करीसन त्याला बाजूला करून तुमच्या शॉटिंग डबल करीसन त्याला डबल फिल्टर करीन नंतर दाना बनवून जळगावमध्ये डबल विकायला पाठवतो सर. आमच्याकडे मजूर कमीत कमी 20-25 मजूर आहेत. त्या सर्वांना रोजगारी इथे मिळते, त्यांचंही पोट भरताना आमचंही बसा. जळगावात रिप्रोसेस इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावर आहे आणि या ठिकाणी दररोज भारतातून 250 ते 300 टन प्लास्टिक कचरा जळगावात येत असतो. त्यापासून रिप्रोसेस होऊन जळगावात चटई उद्योग, PVC पाईप उद्योग, ठिंबक नळ्या, प्लास्टिकच्या खुर्च्या, प्लास्टिकचे जार, प्लास्टिकच्या बाटल्या असे विविध उद्योग जळगावात नगरीत आहे आणि याप्रमाणे जळगाव नगरी ही प्लास्टिक की पर्यावरणास पूरक उद्योग म्हणून हातभार लावत आहे आणि ही इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात जळगावात उभी राहिली आहे. या प्लास्टिक कचऱ्यापासून चटया, खुर्च्या, PVC पाईप्स यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाते. काही कंपन्यांमधील उत्तम दर्जाचा माल इथून परदेशात निर्यातही होतो, त्यामुळे परकीय चलनही प्राप्त होते. या ठिकाणी जळगावमध्ये साधारणतः 150 ते 250 चटईचे उद्योग आहेत आणि या उद्योगांशी संलग्न प्रत्यक्ष कामगार जे आहेत त्यांची संख्या जवळपास 8 ते 10 हजार आहे. त्यानंतर हा जो उद्योग आहे हा जवळजवळ 99.9%
हा प्लास्टिकच्या घनकचऱ्यामधून चटई बनवली जाते आणि ही जी चटई आहे ही बऱ्याच प्रमाणात एक तर 10 ते 15% चटई जी आहे ती एक्सपोर्ट पण केली जाते आणि त्यापासून फॉरेन एक्सचेंज देखील आपल्या देशाला मिळतं. हा जो उद्योग आहे हा रोडवरती वगैरे जो रस्त्यावरती जो स्क्रॅप पडलेला असतो वेस्टेज पडलेलं असतं प्लास्टिकचं त्यापासून बनलेला आहे. यह जो आप पीछे देख रहे हैं यह डस्टबिन है जो गांव-गांव में फेरी वाले ले जाके ये बेचते हैं. ये पूरा के पूरा रिसाइकल और रोड वेस्ट से बना हुआ है. फेरी वाले ये रिसाइकल बेच के वहां से रिसाइकल ग्राइंडिंग खरीद के लेकर आते हैं और वो हमें देते हैं. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी जळगावच्या या उद्योगाचं अनुकरण झालं तर ते महाराष्ट्रासाठी वरदानच ठरेल. जगवू झाडे लावू झाडे मंत्र जपू सारे नव्या मनूला गर्द राईचे बाळ कडू द्यारे. रसिक हो कवितेच्या या दोन ओळी वृक्ष लागवडीचं महत्व अत्यंत सहजपणे सांगून जातात. खरं तर झाडं वृक्ष वेली हे सगळीच नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्या आरोग्याचा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. वृक्ष ही आपल्या निरोगी आयुष्यासाठी असणारी एक महत्वाची गुरुकिल्ली आहे आणि म्हणूनच अगदी लहानपणापासूनच वृक्षांची सोबत असण्याची गरज आहे. शालेय वयामध्ये आपल्याला वृक्षांचं महत्व सांगितलं जातं परंतु ते खरंच कायमस्वरूपी आपल्या मनात रुजतं का हो हा प्रश्नाच्या उत्तराचा खरं तर विचार करण्याची वेळ आहे. पर्यावरणाचे धोके या संदर्भात जेव्हा जेव्हा बोललं जातं तेव्हा तेव्हा वृक्ष लागवड हा अत्यंत महत्वाचा मुद्दा समोर येतो. आज आपण पाहणार आहोत 13 कोटी वृक्ष लागवड या योजनेचा एक अत्यंत महत्वाचा उपक्रम वृक्ष दिंडी. स्थळ आहे अमरावती. महाराष्ट्राच्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पासंदर्भात अमरावती महापालिकेनं हाती घेतलेला उपक्रम वृक्ष दिंडी. माझे वृक्ष माझे जीवन अशा आशयाचे विविध फलक हाती घेऊन अमरावतीमध्ये भव्य वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. 13 कोटी वृक्ष लागवडीचा महाराष्ट्र शासनाचा जो संकल्प आहे या संकल्पाला कटिबद्ध राहून महापालिकेनं सुद्धा यावर्षी जवळपास 16,000 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं संपूर्ण तयारी झालेली असून या उद्दिष्टाला बळ देण्याच्या अनुषंगानं आज आपण ही वृक्षदिंडी आयोजित केलेली आहे. हा उपक्रम जो 1 जुलैपासून 31 जुलैपर्यंत चालू राहणार आहे या उपक्रमाच्या आजच्या पहिल्या दिवशी महापालिकेतर्फे ही वृक्षदिंडी आयोजित करण्यात आली असून यात महापालिकेतील सर्व पदाधिकारी महापौर उपमहापौर व सर्व सन्मान्य पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व महापालिकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग सामील झालेला असून या वृक्षदिंडीतून प्रेरणा घेऊन या 1 महिन्याच्या कालावधीत संपूर्ण वृक्ष लागवड पूर्ण करून त्याची संगोपना व्यवस्थितरित्या करून जास्तीत जास्त वृक्ष जिवंत राहतील व महाराष्ट्र शासनाच्या उद्दिष्टाला आमच्या परीनं पूर्णपणे हातभार लागेल या दृष्टीनं ही महापालिका प्रयत्नशील आहे. अमरावतीचे महापौर उपमहापौर पालिका अधिकारी महिला पुरुष कर्मचारी नागरिक शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या वृक्षदिंडीत सहभागी झाले होते. या उपक्रमाअंतर्गत 16,000 वृक्षांची लागवड करण्याचा अमरावती महापालिकेचा निर्धार आहे. वृक्षदिंडीच्या माध्यमातून जनसामान्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा उपक्रम 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 13 कोटी वृक्ष अमरावती शहरामध्ये लावायचे सगळीकडे लावायचे आहे तर त्या अनुषंगाने आज अमरावती महानगरपालिकेच्या वतीने वृक्षदिंडी काढून एक रॅलीचं सुद्धा आयोजन अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. वृक्ष लागवड ही अतिशय महत्त्वाची असून आता आपण बघतो आहोत की पाण्याची पातळी किती खोल गेलेली आहे. उन्हाळ्यात आपण आपल्यालाच उभं राहायला सावली किंवा झाड मिळत नाही अशा प्रकारे आता वृक्षाची खूप वृक्षतोड झालेली आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी सुद्धा खूप खोल गेलेली असल्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपलं एक कर्तव्य समजून एक जबाबदार नागरिक समजून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावायला पाहिजे असा मी आजच्या या वृक्ष दिंडीच्या दिनी शुभेच्छा संदेश सगळ्या अमरावतीकर जनतेला देत आहे. दहावीनंतर महाविद्यालयामध्ये प्रवेश केल्यानंतर एनसीसीचं महत्व प्रकर्षाने जाणवू लागतं.
काही महाविद्यालयांमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलं जातं, जेणेकरून त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये एनसीसीची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरेल. आज हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांना कर्नल या उपाधीनं गौरविण्यात आलेलं आहे. खरं तर या कुलगुरू एनसीसीच्या संदर्भात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. त्या सर्व घडामोडींना प्रोत्साहन देत असतात आणि म्हणूनच त्यांचा हा गौरव करण्यात आला. चला पाहूयात. चर्चगेट येथील सर सीताराम अँड लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृहातील एक खास पदवी प्रदान करण्याचा कार्यक्रम. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू ब्रिगेडियर शरदेंदू आणि कर्नल सजीव बक्षी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. एसएनडीटी विद्यापीठाने एनसीसी संदर्भात केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेऊन हा कर्नल किताब कुलगुरू शशिकला वंजारी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एनसीसीच्या कामगिरीला प्रदर्शित करणारी ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आली. भारत वर्ष एक ऐसा नाम जिसे मन में सोचने मात्र से रग रग में जोश व हिम्मत भर जाती है. लहलहाते खेत, ऊंचे हिमालय, कलकल करती नदियां भारत की पहचान है. भारत अपने निडर वो बहादुर जवानों का सदैव सम्मान करता है, जो बिना डर बिना भय के भारत माँ की सेवा करते हैं. देश के नौजवानों को लेकर जाता देशभक्ति के मार्ग की ओर देश की निरंतर सेवा में जुटा है राष्ट्रीय कैडेट कोर. जी हाँ, भारत के सपूतों को, नौजवानों को देशभक्ति व देश सेवा के लिए निरंतर प्रेरित करता है भारत का एक ऐसा युवा संगठन जिस पर हर भारतीय को गर्व है. एनसीसी राष्ट्रीय कैडेट कोर, जो कि विश्व का सबसे बड़ा संगठित एवं दृढ़ इरादों के लिए प्रसिद्ध युवा संगठन है. हॉनररी कर्नल हा किताब बहाल करण्याचा हा सोहळा एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी आणि प्रोफेसर शशिकला वंजारी यांच्यासाठी सर्वोच्च सन्मान होता. Confer honorary rank to Vice Chancellor of SNDT University, Professor Shashikala Vanjari. It is through her sustained effort that this honorary rank has come to her. And since the day I have taken over, I had first interaction with her last year when she provided Juhu campus for the conduct of NCC camp of first five Maharashtra Girls Battalion. And it was a wonderful place. The way she has provided all the help, all the assistance and generated some kind of momentum among the cadets to undergo this camp was phenomenal. So through her sustained effort over a period of time, since the day she has taken over as the Vice Chancellor of SNDT University, she has been continuously on and on and providing all sorts of help in conduct of NCC activity, whether it is related with any social issues like Digital India, Swachh Bharat Abhiyan, or Grow More Tree and Green India, Clean India. This sort of all social campaign was very well taken by SNDT University. It's a proud moment for me, and I know that I believe in action rather than words. Because of efforts of my entire team, we were positively helped the NCC cadets and NCC officers, because we know that there is a space crunch in Mumbai. And our auditorium is a huge auditorium, and because of that space, I was able to provide the facility to NCC cadets. National Statistic Day, अर्थातच राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस,
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संख्याशास्त्र या विषयाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपल्याकडे 29 जून या दिवशी हा दिवस साजरा केला जातो आणि जगविख्यात संख्याशास्त्रज्ञ भारतीय स्वर्गीय पी सी महालनोबिस यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. खरं तर कृषी क्षेत्र असो, व्यवसाय असो किंवा स्पोर्ट्स असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये संख्याशास्त्राला अनन्यसाधारण असं महत्व आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. फुटबॉल किंवा क्रिकेट यासारख्या क्षेत्रामध्ये संख्याशास्त्राचं महत्व काय आहे तेही मी सांगण्याची गरज नाही. खरं तर संख्याशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अनेक तज्ञांना सलाम. राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय नागपूर तर्फे 29 जून हा स्टॅटिस्टिक अर्थातच सांख्यिकी दिन साजरा केला गेला. भारतीय सांख्यिकीचे जनक प्रोफेसर पी सी महालनोबिस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या चर्चात्मक कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला आर एल साहू, डॉ बी पी उराडे, आर किरण कुमार, श्रीमती रेशमी के व्ही इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सरकारी कार्यालयात सांख्यिकीचे महत्व आणि उपयोग या संदर्भात मान्यवरांनी आपले विचार मांडले. सांख्यिकी सलाहकार के रूप में भी नियुक्ति किया गया था. बाद में इनका क्षेत्र बहुत अधिक होने से पद्म विभूषण से सम्मानित भी किया है. और सांख्यिकी के बारे में कभी कभी कुछ विरोधाभास भी होता है. जैसे आप सभी ने देखा होगा कि कुछ साल पहले पॉवर्टी जो लेवल है, गरीबी रेखा, सीमा रेखा के लिए उन्होंने सीएसओ के द्वारा, क्योंकि ऑफिशियल जो डाटा है हमारे मिनिस्ट्री का ही, उसको सेंट्रल स्टेटिकल ऑफिस गवर्नमेंट ऑफ इंडिया को ही दिया जाता है. नेशनल सैंपल सर्वे कार्यालय नागपुर तर्फे सांख्यिकी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजन वेळुकर यांचे बरोबर डॉ वृंदा जोगळेकर, डॉ ज्योतिष शिवलकर आणि श्रीनिवास उपाला यांची विशेष उपस्थिती होती. यंदाच्या सांख्यिकी दिवसाची संकल्पना होती क्वालिटी अश्युअरन्स इन ऑफिशियल स्टॅटिस्टिक. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्टॅटिस्टिकचा वापर कसा आणि कुठे झाला आणि त्याविषयीच्या आलेखाची स्थिती कशी आहे यावर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. 5 ईयर प्लॅन्स जो अभी नाही है, लेकिन 5 ईयर प्लॅन्स जिन्होंने शुरू किया है, जिन्होंने उसका सुझाव दिया है, वे महलनोबिस है. उन्होंने एक नया पर्स्पेक्टिव इस देश को दिया है. एंड वेदर वी लाइक इट और नॉट, बट 5 ईयर प्लॅन्स रियली हैज हेल्प्ड दिस नेशन. आप अगर पीछे जाके पढ़ेंगे तो आपको पता चलेगा. लेकिन 1893 में जन्मे महलनोबिस ने वो 1951 में 5 ईयर पहला 5 ईयर प्लान हमारे देश को दिया. बहुत साल लगे उनको 51 में दिया, यानी कम से कम 50 और 57 साल में उन्होंने ये सारी चीजें. क्यों वो दे सके? क्योंकि उनमें एक गुण था. वो गुण ये था कि एक चीज हमारे हाथ में कुछ आ गई तो उसको पूरा पढ़ा जाए, पढ़ने के बाद में उसका एनालिसिस किया जाए और उसको आगे हमारा समाज किस तरह से परिवर्तन किया जा सकता है, इसके लिए उसका उपयोग क्या है, इसके लिए उन्होंने काम किया. आपल्या साधारणपणे प्रत्येकाच्या आयुष्यात त्या टप्प्यावर ते करायचं हे ठरलेलं असतं. शालेय शिक्षण वयाच्या 15 ते 16 वर्षापर्यंत पूर्ण करायचं. परंतु हे सगळ्यांच्याच बाबतीत शक्य होतं का? तर नाही. आर्थिक परिस्थिती, शिक्षणाची नावड किंवा आणखीन काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. पण 15 ते 16 हा टप्पा पूर्ण केल्यानंतर काही वेळेला शिक्षणाची आवड निर्माण होते, तीव्र इच्छा निर्माण होते आणि अशा वेळेला रात्र शाळा हे एक उत्तम वरदान ठरू शकतं. खरं तर आज समाजानं अशा रात्र शाळांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. वरळी येथील आदर्श नाईट स्कूलचा होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम.
शेल्टर ऑफ पीस फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला संतोष दाभोळकर, राजू हळदणकर, शशिकांत राऊत, तानाजी खराडे, बाळ गोविंद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आयोजकांच्या वतीनं निमंत्रित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते आदर्श नाईट स्कूलमधील 10वीच्या गरीब आणि होटकरू विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यामध्ये मुंबई पुण्यासह अनेक शहरांमध्ये रस्त्यांवरील वाहनांची गती ही मंदावलेली असते. यामागे अनेक कारणे सांगता येतील. पावसाचं तुंबलेलं पाणी असेल किंवा यंत्रणेतील बिघाड असेल. खरं तर या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील वाहनांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण हे वाढतानाच दिसत आहे. जगभरामध्ये अनेक देशात फिरत असताना पर्यटकांना साधा हॉर्नही ऐकू येत नाही, परंतु भारतामध्ये हेच चित्र उलट का बरं? खरं तर आपल्या वाहन चालकांकडे पेशन्स नाहीत असं आहे का? मी आणि माझा वेग या चढावडीच्या भावनेत ते अडकलेले आहेत का? रसिक हो, खरं तर ध्वनी प्रदूषणाचे तोटे हे भयंकर आहेत. अकाली येणारं बहिरेपण हा एक प्रमुख तोटा या ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या सगळ्यांनाच भेडसावतो आहे. रसिक हो, ध्वनी प्रदूषण जर रोखायचं असेल तर आपल्याला स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. बघा, शांतपणे विचार करा आणि एक पाऊल या बाबतीत पुढे न्या. आज मी इथेच थांबते आहे, पण जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, हा कार्यक्रम तुम्ही आता युट्यूबवर देखील पाहू शकता. त्यासाठी आमचा युट्यूब ऍड्रेस आहे DD सह्याद्री आपला महाराष्ट्र. नमस्कार.